आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा पत्रकारांचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या कार्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या लेखणीतून पत्रकार हा समाजाला योग्य दिशा दाखवतो. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहणारा पत्रकार सर्वसामान्यांच्या व्यथा समस्या आपल्या लेखणीतून मांडून शासन व प्रशासनाला जागा करतो. अशा या पत्रकार बांधवांचा टिपू सुलतान फाउंडेशन अक्कलकोट आयोजित पत्रकार दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष सद्दाम शेख यांच्या हस्ते शाल फेटा बांधून तसेच पेन व डायरी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी टिपू सुलतान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सद्दाम शेख यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अकबर सुतार सैपन शेख सरदार पठाण आसिफ पटेल शोएब येळसंगी सैपन सुतार शोएब बागवान सिद्धाराम पुजारी आदींसह टिपू सुलतान फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष करून सर माझ्या समाजामध्ये जी जागृती झालेली आहे की बाबा आपण चांगल्या कामाचा सत्कार केला पाहिजे, गुणीजनांचा गौरव केला पाहिजे आणि समाजामध्ये ज्या चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडी आपण लोकांपर्यंत परत एकदा पोहोचवल्या पाहिजे किंवा जे चांगलं स्वरूप आहे त्या स्वरूपाला अनुसरून किंवा जे वाईट घडत आहे त्या वाईटाला मदत करण्याची ताकद जी पत्रकारामध्ये आहे त्या गोष्टीला समाजापर्यंत पोहोचवणं आणि समाजाला समाजाचं दर्पण दाखवण्याचं काम जे आहे ते पत्रकारांनी केलेलं आहे. त्या पत्रकारांचा इथं आज हजरत टिपू सुलतान युथ फाउंडेशनच्या वतीनं माझे मित्र सोहेल फरास असतील किंवा सद्दाम शेख असतील त्यांचे सर्व सहकारी सर्वांचे नावं माहीत नाही परंतु त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला निश्चितच तो कौतुकास्पद आहे. ते वारंवार सांगत होते की आम्ही लहान आहोत, छोटा कार्यक्रम आहे, लहान आहोत, छोटा कार्यक्रम आहे. कोणी कामाने लहान किंवा मोठं होत नाही, कर्तृत्वाने तो मोठा आणि लहान होत असतो. हे तुमचं कर्तृत्व आहे आणि आमचं देखील कर्तृत्व आहे म्हणून तुम्ही आज बोलवलं आहे. निश्चितच तुमच्याही कार्याची दखल घेऊन इथं बसलेले आमचे सर्व पत्रकार मात्र याहूनपेक्षा मोठा तुमचा गुणगौरव करण्याचा मी प्रयत्न करतो. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.